खिलारी आय केअर चष्मेवाले, डॉक्टरांकडून संपूर्ण डिजिटल नेत्र तपासणी, चष्मे आणि सनग्लासेस 295 रुपयांपासून सुरू। पत्ता शॉप नंबर 1, जोशी प्लाझा इमारत, संगमनेर बस स्टँडच्या बाजूला संगमनेर। 0-24-25-22-37-52, 89-56-333-888। चोरून वीज वापरणाऱ्या ग्राहकावर कारवाई करण्यासाठी आणि वसुलीसाठी ग्रामीण भागामध्ये जाणाऱ्या वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून सरकारी कामामध्ये अडथळा आणून हल्ला करण्याच्या घटना वाढतायत। पाथर्डी तालुक्यामधील आडगाव आणि हनुमान टाकळी येथील या घटनेनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। तर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हेही दाखल केलेत। आरोपीला अटक करा, अन्यथा वीज कामगार संघटना काम बंद आंदोलन करतील, असा इशारा वीज तांत्रिक कामगार संघटनेनं दिलाय। या भ्याड हल्ल्याचं प्रथमतः मी या ठिकाणी निषेध करतो। गेले अनेक दिवसापासून वीज कर्मचाऱ्यावर वीज चोरांचा कायमस्वरूपी हल्ला होतच राहिलेला आहे। याची परिस्थिती आज देखील, म्हणजे काल याची परिस्थिती पुन्हा एकदा आली, कारण की 2-3 दिवसापूर्वी आडगाव तालुका पाथर्डी, 25 तारखेला आडगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे आमचे कनिष्ठ अभियंता माननीय इंगळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता अभिलाषा पाटील, त्याचप्रमाणे माझे सहकारी, आम्ही सर्वजण वीज चोरीचा ड्राईव्ह घेत असताना त्यावेळेस आमच्यावर देखील अशा प्रकारचा भ्याड हल्ला करण्यात आला आणि आमच्या 2-3 लोकांना गंभीर प्रकारचं त्या ठिकाणी दुखापत झाली, याचा देखील या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो। आणि त्या व्यक्तीवर त्या दिवशी पोलीस प्रशासनानं आमच्यावर विशेष सहकार्य करून त्या व्यक्तीवर 353, 504, 506 या कलमान्वये त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली, परंतु अद्यापपर्यंत त्या व्यक्तीला त्या ठिकाणी अटक कुठल्याही प्रकारे झाली नाही। तरी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी विनंती करतो की त्या आरोपीला देखील तात्काळ अटक करण्यात यावी आणि जो काही कालचा या आमच्या सहकार्यावर जो काही हल्ला झालेला आहे याची देखील लवकरात लवकर दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून या ठिकाणी त्यांनाही अटक करण्यात यावी, असं मी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी विनंती करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या माध्यमातून ग्राहकाला देखील आवाहन करीन, जे आपलं रिसील काही कोटेशन असेल ते आपण या ठिकाणी भरून घेऊन रेग्युलर वीज या ठिकाणी वापर करावा, असं तुमच्या माध्यमातून या ठिकाणी मी विनंती करतो। आणि जर भविष्यामध्ये जर अशाच प्रकारचे जर हल्ले होत जर राहिले तर निश्चितच महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेला आणि इतर आमच्या सहकारी संघटनेला यात वेगळं पाऊल उचलून प्रशासनाला त्या ठिकाणी नोटीस देऊन उपोषणासारखी अण्णा हजारे साहेबांची जे आम्हाला मार्ग दाखवलेला आहे उपोषणासारखी त्या ठिकाणी गोष्ट करून त्या ठिकाणी सनदशीर मार्गाने आम्हाला न्याय मिळवून घ्यावा लागेल। मी श्री ठाकूर साहेबांच्या आदेशानुसार सायंकाळी ठीक 4:30 वाजता हनुमान टाकळी येथे वीज चोरी पकडण्यासाठी गेलो। त्यात आमचे सहकारी निलेश उगार, त्यानंतर विष्णू घोडके, हितेजी ठाकूर साहेब आणि मी, आम्ही असे गेलो असता आम्ही 2 घरांची वीज चोरी पकडली। त्यानंतर बर्डे यांची आम्ही 3 पेज असलेली केबल हनुमान टाकळी गावठाण या DTC वर असलेली केबल काढली व त्यानंतर आम्ही ती केबल घेऊन त्यांच्या घरातील शेगडी घेऊन बाहेर आल्यानंतर आम्ही आमचे दुसऱ्या ठिकाणी वीज चोरी पकडण्यासाठी गेलो। हे त्या व्यक्तीस माहीत झाल्यानंतर ती व्यक्ती आमचे श्री ठाकूर साहेब यांच्यावर कोयता घेऊन धावून आली व शिवीगाळ केली व त्यांना मारण्याची धमकी दिली आम्हा सर्वांना, व तुम्ही आमची वायर कसं काय काढली असं बोलून ती व्यक्तीला ग्रामस्थांनी सगळ्यांनी त्यांना धरलं व असं काय कृत्य करू नको असं सांगितलं। सारखं ही गोष्ट वारंवार घडतायत, त्यामुळं आम्ही तिथून शांतता घेतली व आम्ही आम्हाला आमचं काम करू द्या हे त्यांना सांगितलं, पण ती व्यक्ती वारंवार धावूनच येत होती, त्यामुळे आम्ही आमचं काम बंद पाडलं व आम्ही आमच्या कार्यालयात येऊन सर्वजण मिळून पोलीस तक्रार नोंदवण्यासाठी आलो। त्यानंतर त्यांच्यावर फिर्याद दाखल व्हावा ही आमची सगळ्यांना विनंती आहे इथं, आणि परत ही गोष्ट वारंवार होऊ नये। नानासाहेब अण्णासाहेब बर्डे यांच्या घरामधील वीज चोरी केलेले वायर केबल काढताना कंपनीचे सहाय्यक अभियंता हितेश ठाकूर आणि इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून सरकारी कामामध्ये अडथळा आणला। ठाकूर यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे, तर पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याचीही नोंद केली आहे। या प्रकरणामधील आरोपीला अटक करण्याची मागणी वीज तांत्रिक कामगार संघटनेचे पदाधिकारी यांनी केली आहे। तर या घटनेच्या 2 दिवसांपूर्वी आडगाव या ठिकाणी वीज कंपनीचे कर्मचारी यांच्यावरही हल्ला झाला होता। इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशनच्या माध्यमातून मी या ठिकाणी या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करतो। सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने जर हे असेच भ्याड हल्ले होत राहिले आणि ह्या आरोपींना जर लवकर अटक नाही झाली तर आम्ही लवकरच काम बंद आंदोलनाचं सर्व संघटना मिळून
काम बंद आंदोलना मी करणार आहोत याची प्रशासनाने व सर्व डिपार्टमेंटने नोंद घ्यावी. दिवसेंदिवस असं हे हल्ले वाढत चाललेले आहेत. दरवेळेस आज त्या दिवशी मिरेला झालं, काल तिसगावला झालं आणि आमचं मनोबल खच्चीकरण होत आहे या हल्ल्यांमुळं. वसुलीला जावं का नाही, ही सारखं वीज चोरीला जावं का नाही, हे मुद्दे आता लाईन स्टाफला पडायला लागलेले आहेत. प्रशासनाने यावर लवकरात लवकर काहीतरी योग्य ती कारवाई करावी आणि जे लाईन स्टाफमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न करावा. वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ले होत आहेत. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.